विभाजित स्तंभालेखावरील प्रश्न क्रमांक 3 आहे, मुलींची संख्या समान असणाऱ्या तुकड्या कोणत्या? आपल्याकडे एकूण 4 तुकड्या आहेत, पर्याय दिलेले आहे ए व सी, ए व बी, बी व सी, ए व डी, यापैकी कोणत्या दोन तुकड्यांमध्ये मुलींची संख्या समान आहे असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. तर त्यासाठी आपल्याला लक्षात येईल की ती मुलींची संख्या काढण्यासाठी आपल्याला त्या तुकडीमध्ये असणारी एकूण विद्यार्थी संख्या माहिती असणं गरजेचं आहे, आणि त्या संख्येतून जर आपण मुलांची संख्या वजा केली तर आपल्याला या ठिकाणी मुलींची संख्या मिळणार आहे. मग आपण प्रत्येक तुकडीचं निरीक्षण केलं तर आपल्या लक्षात येईल की तुकडी ए मध्ये, तुकडी ए मध्ये एकूण विद्यार्थी संख्या आहे 50 आणि त्यामध्ये मुलांची संख्या आहे 30. म्हणून आपण या ठिकाणी लिहूया तुकडी ए मध्ये एकूण विद्यार्थी संख्या आहे 50, त्यामध्ये मुलांची संख्या आहे 30. मग ज्यावेळेस आपण हे वजाबाकी करतो त्यावेळेस आपल्याला उत्तर मिळेल की 20. तुकडी बी चं स्तंभाचं निरीक्षण करूयात आपण. तुकडी बी मध्ये एकूण विद्यार्थी संख्या आहे 55, त्यामधून आपल्याला मुलांची संख्या वजा करायची. मुलांचा स्तंभ आपल्याला इथे लाल रंगाने दर्शवलेला आहे. इथे तुकडी बी मध्ये एकूण मुलं आहेत 35. ज्यावेळेस आपण 55 मधून 35 वजा करतो आपल्याला उत्तर मिळतं या ठिकाणी 20. तुकडी सीच्या स्तंभाचं निरीक्षण करूयात आपण. तुकडी सीच्या स्तंभाचं एकूण विद्यार्थी आहेत 50, त्यामधून आपल्याला मुलांची संख्या वजा करायची आहे. मुलांचा संख्येचा स्तंभ पहा किती आहे, इथे दर्शवलेला आहे 20. आपण इथे 50 मधून 20 वजा करूयात, म्हणजे इथे 30 मुली आहेत. आणि तुकडी डीच्या स्तंभाचं ज्या निरीक्षण केलं त्यावेळी तुमच्या लक्षात येईल, तुकडी डीच्या स्तंभाचं निरीक्षण लक्षात येईल की एकूण विद्यार्थी आहेत या ठिकाणी 45, त्यामध्ये मुलांची संख्या आहे या ठिकाणी 30. म्हणजे वजाबाकी केल्यानंतर तुम्हाला उत्तर मिळालेलं आहे या ठिकाणी 15. मग प्रश्न आपल्याला विचारलेला आहे की मुलींची संख्या सांगा कुठे दिसते आपल्याला. तुकडी ए मध्ये मुलींची संख्या आहे 20, तुकडी बी मध्ये मुलींची संख्या आहे 20, म्हणजे तुकडी ए आणि बी यामध्ये मुलींची संख्या समान आहे. मग इथे आपल्याला पर्याय क्रमांक 2 लक्षात येतो की तुकडी ए व बी मध्ये मुलींची संख्या समान आहे. मग तो पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिलेला आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 चं वर्तुळ आपण या ठिकाणी रंगूया त्या ठिकाणी.